तू त्या सचिनला चोरून भेटतेस. पुन्हा जर तू त्या हरामखोराला भेटायला गेलीस ना तर मी त्याचा तरी जीव घेईन, नाही तर तुझा तरी. मी जर तुझ्या बरोबर नागपूरला आले तर फायदा तुझाच होणार आहे. सोन्याचं अंड हवं असेल ना तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आधी शोधायला हवी. माझा विश्वास आहे तुम्ही नक्की जिंकाल. चल ठेवतो फोन. साहेब, तशी कुणाची चूक असल्याशिवाय हात उगारत नाही था. बोला. प्रियंका बोलते. तुम्ही? अगं मी तुझ्या नवऱ्या बरोबरच आहे. हर्ष, काय झालं? हॅलो, सॉरी. काय तुझा नवरा ना खरंच लॉकी. हॅलो. हां हां हां, आता बोल. अगं तुला हेच सांगायला फोन केला होता की तू हर्षची अजिबात काळजी करू नकोस. मी चालले ना त्याच्याबरोबर नागपूरला, मी घेईन त्याची काळजी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं बुकिंग वगैरे सगळे झालेत ग हॉटेलचे, पण गंमत म्हणजे आम्हाला एकच रूम मिळाली आहे तिकडे. सो जे पण माझ्यात आणि हर्ष मध्ये चालतं ग. तसा एवढा काही प्रॉब्लेम येणार नाहीये, पण मला काय वाटलं की तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी. उद्या तुला बाहेरून असं काही समजलं तर उगाच आपल्यामध्ये गैरसमज नकोत ना. आय होप यू अंडरस्टँड अँड यू वॉन्ट माइंड. हर्ष हर्ष, काय चाल आले ना हर्ष. अशा का? ए ओके बाय, सी यू. हॅलो हॅलो, तुम्ही आधी यांना फोन द्या. हर्ष काय काय तुम्ही? हॅलो नॉटी हर्ष, तू माझ्या फोनला का हात लावलास? काय मी आलो तुला हे करू? समाधान. प्रचंड समाधान. काय झालं? नाही, हे भांड निसटलं हातात होत. बाईच्या हातातनं भांडी निसटायला लागली
की संसार तिच्या हातातनं निसटलाच समजायचा. अगं, मी गंमत केली. माझी आजी असं म्हणायची. आणि हे सगळं खरं असलं तर असं वरी मला खूप भीती वाटते. काय झालंय बाळा? प्रियांकांचा फोन आला होता. त्या यांच्या बरोबर नागपूरला चालले. Excuse me. How may I help you, sir? Myself, Harshvardhan Bhosle. मी माझ्या आणि मिस प्रियांकांच्या नावाने बुकिंग केलं होतं. ओ येस सर. प्लीज इथे साइन करा सर. थँक्यू. रुमवाला पाठवून माझ्या गाडीतलं सामान काढून घ्यायचं होतं. येस. हा काय पोरखे चालव. आपण तो खूप वेगवेगळ्या रूम्स मध्ये राहणार. आय होप यू विल बी कम्फर्टेबल. हर्ष, पण मी तुला सांगितलं होतं ना की आपण एकाच रूम मध्ये राहायचं. ते तू ठरवलं होतंस. Yes. हर्ष, हर्ष दार उघड, मला तुझ्याशी बोलायचंय. उद्या, उद्या सकाळी. हर्ष, जोपर्यंत तू दार उघडत नाहीस ना मी इथून हटणार नाहीये. तुला स्वतःचा तमाशा करून घ्यायची हौस असेल तर कॅरी ऑन. हॉटेलच्या मॅनेजमेंटची माणसं तुला हाकलून देतील आणि मी ओळख दाखवायला सुद्धा येणार नाही. हर्ष, तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस. मी ऑलरेडी असं केलंय प्रियांका. समाधान, प्रचंड समाधान. खैर मुडे मामा. खैर मुडे मामा. अगदी असेच गप्प बसलात ना तर एके दिवशी तो हर्षवर्धन भोसले तुम्हाला पोत्यात घालून मुंबईला समुद्रात नेऊन बुडवेल. मला आधी सांगा तुम्ही कोण बोलताय. तुम्ही फक्त कोण काय कुठे करत बसणार आहात की काहीतरी कामाचं बोलणार आहात. कसलं काम? मी म्हणतो कसलं काम. हे बघा, एक तर तुम्ही मला कुठल्याही वेळेला फोन करता
आणि वर माझीच बिन पाडायला करायला घेता? हर्ष त्या मुलीला जगातून नाहीस करेल कुठल्याही क्षणी. तुमच्या हातात सगळा दारू गोळा दिलाय, काडी ओढायचं सोडून कोण कसलं कोरत बसलाय? लवकरात लवकर त्या हर्षला एक्सपोज करा नाहीतर मरा. हॅलो 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 हॅलो. हॅलो, रूम नंबर 106 कनेक्ट करा. काय कुठे गेलेत? काही किती वाजता गेले? कुठे गेलास तू? धनाजीरांच्या ऑफिस मध्ये आपली मीटिंग होती ना आज. मग मला का नाही उठवलंस? तू तसं सांगितलं नव्हतंस. आपण दोघ जण एकत्र भेटणार होतो ना धनाजीरावांना. तू झोपून राहिलीस, मी नाही. आणि आता सुद्धा पटकन निघायचं सोडून फोनवरती वचवच करत बसलीस. घड्याळ असेल ना जवळ तर बघ किती वाजलेत. बाय. नमस्कार. बसले सर. बसा ना. नाही ठीक आहे. काय घेणार साहेब? चहा, कॉफी, थंड? नो थँक्स. पांढरे साहेब आहेत का? नाही, पांढरे साहेब अमरावतीला गेलेले आहेत एका केसच्या संदर्भात. दुपारपर्यंत येतो म्हणाले, पण अजून काय आलेलं नाही आहे. धनाजीराव? दादा नाही आहेत, पण येतीलच एवढ्या. म्हणजे मला धनाजीरावांना भेटता येईल एकट्याला? हो येईल ना साहेब. आणि काय साहेब, तुम्हाला कोण नाही म्हणणार साहेब. पण ते येईपर्यंत मात्र थांबतो मी. काही प्रॉब्लेम नाही मला. बर बर साहेब, खरंच तुम्हाला काहीच नको आहे? नको. हाय. आपण धनाजीराव माने आहेत का? नाही आहेत. बसा ना, येतीलच. आता बरं, आपण काही दोन कोल्ड ड्रिंक्स. दोन? दोन्ही मी एकटीच पिणार आहे. बर. धनाजीराव माने तुला भेटले? नाही. गुड, व्हेरी गुड. काल रात्री व्यवस्थित अवॉइड केलंस तू मला. शट अप प्रियंका, ते बोलण्याची ही जागा नाही. चांगली छान जागा होती, तिथे मला बोलून दिलं नाहीस. आता इथेही नाही. प्रियंका. हॅलो. असे डोळे वटारून ही
छिछी मान करून मला घाबरवू नकोस. प्रियांका विल यू प्लीज. प्रियंका दाजी येतोय. येई नका, मला नाही फरक पडत. आणि काय रे, तुझ्या त्या गावंढळ बायकोला तू इतका घाबरतोस? काल रात्री रूमला खट्ट कडी लावून त्या मिट्ट काळोखात काय केलंस रे? काळोखात काय करणार बाईसाहेब, काही करता येत नाही. या लोड शेडिंगने वैताग आणलाय सगळा. बाकी काही नाही काका, तर एक गोष्ट नक्की करता येते, आपलं भित्रट तोंड लपवता येत. काय बसले साहेब, तुमचं काय मत आहे? नीट बस. हॅलो, खैर मोडे बोलतोय. बोला मालक. आज कस काय आठवण काढली ना? बरं झालं फोन केला तुम्ही. ऐका तर, त्या मॉल प्रोजेक्ट वर त्यांनी एवढं तोंड उघडलंय, ते हर्षवर्धन खूप भडकलेत. त्याचा फायदा घेऊन मी आता हे पहा मोहिते, तुमचा तो कोलते साहेब गेला गाढवाच्या गावात आणि तुम्ही गेला गाढवाच्या. अरे इथे माझ्या गळ्याभोवती फास पडलाय आणि तुम्ही मला सत्यनारायणाची कथा काय सांगताय फोनवर? हा आणि काय मोहिते, मला आधी एक सांगा, मदत काय फक्त आम्हीच करायची का तुम्हाला? तुम्ही आमच्या उपयोगी कधी पडणार? मला तुमची भेट हवी आहे. ऐका ऐका साहेब, काय काम काय आहे? अरे हे सगळं फोनवर सांगता येत नाही मोहिते, मला तुमची भेट हवी आहे. मी ऑफिसला चाललोय, तिकडची कामं संपून येतो. तुम्हाला ताबडतोब येता येणार नाही आहे का मोहिते? अहो आमच्या तीर्थरूपांचं ऑफिस नाही ते. येतो मी लवकरात लवकर, येतो. काळजी करू नका तुम्ही. अरे काळजी काय करू नका, काळजी करू नका, काळजी करू नका. अरे कपाळाला टेंगळ येऊन फुटायची वेळ आली आणि म्हणे काळजी करू नका. तुम्ही ताबडतोब निघून या. आलो आलो आलो. काका हा आपल्या संपूर्ण मॉलचा प्लॅन आणि हे दोन जे आहेत हे सेक्शन वाईज केलेले प्लॅन आहेत. म्हणजे टोटल 5 सेक्शन्स आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. ही 5 सेक्शन्स मिळून या पूर्ण मॉलचा आकार एखाद्या कमळासारखा असणार आहे, एक प्रचंड मोठं कमळ. आणि रात्रीच्या वेळी खास अशा केलेल्या लायटिंगमुळे कुणी जर लक्ष देऊन पाहिलं तर अगदी विमानातून जातानासुद्धा तो आकार स्पष्ट दिसेल. कोण आर्किटेक्ट आहे तुमचे? काळे, विश्वास काळे. बा छान 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 काम केले ते. मला सांगा या इथं कम ये. हां काका, आता ही एक ज्या कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत 5, त्या 5 पाकळ्या म्हणजे एक एक दुकान असेल आणि बरोबर मध्यभागी म्हणजे इथे इथे 2 थिएटर्स असणार. मला काय वाटतं सांगू? सांगा ना काका. या मॉलला आज जायला आणि बाहेर पडायला 8-10 दरवाजे तरी हवे. 4 आत जायला आणि 4 बाहेर यायला, राईट?